नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजचा ब्लॉग हा थोडासा स्पेशल असणार आहे। तुम्हाला टायटलवरून कळालंच असणार आहे की आज माझ्या एकुलता एक बहिणीची हळद आहे। सो आज तारीख आहे 29 एप्रिल। आणि सो लॉकडाऊन स्पेशल हळद आपण करणार आहोत फक्त 20 ते 25 पाहुण्यांमध्ये। घरातच आम्ही हळद सेलिब्रेट करतो आहे। जास्त काही वाजा गाजा वाजा पण नाही आहे आमच्या घरामध्ये। काका काकी आलेले आहेत आणि मोजकेच नातेवाईक आले तर येणार, नाहीतर मग आमच्यामध्ये करणार आहोत। आणि इथे दोन मुली अशा काम करतायत, जेवण बनवत आहेत, तुम्हाला दाखवतो। या बघा, या दोन मुली अशा इथे स्वयंपाक करतायत। काय म्हणत आहेत आम्हाला स्वयंपाकाला? मॅगी। हा, यांची मॅगी चवणार ना, कारण 2 मिनिटात तयार होईल। ही आहे तणू, माझ्या चुलत बहिणीची मुलगी। आणि ही सारा, ड्रामेबाज, इकडे बघ। काय बनवतेस सारा मला पप्पाला तू? मॅगी। जेवायला काय बनवतेस? मॅगी। बघा, मॅगीच बनवते ही। बघा, मॅगी बनवलेली इथे हिनी। सो असा हिनी खेळ मांडलेला इथे, हिचं किचन छोटस खेळणी इथे आहे। काकी काकी, पाटी माझी काकी, एकुलती एक काकी पण एकुलती एक, आणि बहीण पण एकुलती एक, काका पण एकुलते एक आहेत। सो सोनी इकडे आहे पाटी, पप्पा काहीतरी करत बसलेले आहेत खाली। पप्पांना ड्रिल मशीन घेतले, खड्डा काढायचा होता एक। मम्मी इथे आहे, मम्मी ही आहे माझी चुलत बहीण ममता। काय बोल नुसतं, हाय बोल, बाय बोल। आज काय आपल्या घरात? हळदी। कोणाची? मावशीची। आणि सारा काच काय? तुझी आई का? हाय। कसं पण? हाय काय का? हाय। सो बाळा इथे हा हार घालतोय गौतम बुद्धांना आणि आपल्या बाबासाहेब आंबेडकरांना। फ्रेंच फ्रेंच दाढी ठेवलेली आहे त्याने, फर्स्ट टाइम ठेवली। आणि अशा प्रकारे इथे बांगड्या घालण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। बघितलं तुम्ही, आमची नवरी तयार झालेली आहे म्हणजे बांगड्या घालण्यासाठी। आणि इथे चोटी करवली आहे सारा, इथे बघ पाणी पिते। काय करते तू? इथे अशा आलेल्या आहेत, सासूबाई पण आहे, काकी आहे, बरेच लोक आलेले आहेत आणि समोर कासार आहेत। माझी बहीण सुमन, तिला ऐकता बोलता येत नाही तुम्हाला माहितीच असेल, ती डेफ अँड डम आहे। आम्हाला तिची हळद एकदम जोरात करायची होती पण आता काही कारणास्तव तुम्हाला माहितीच आहे, भरपूर रूल्स आणि रेग्युलेशन्स लागलेले आहेत। एकदम सायलेंटमध्ये करायची नव्हती, तिला ऐकता बोलता येत नाही, त्याच्यामुळे आता आम्हाला एकदम जोरात करायची होती। पण आता सध्या बघू, आम्ही जेवढी जमेल त्या हिशोबाने थोडी करू आमच्या पुरती मस्ती, जी काय असेल तुम्ही बघाल आज। तर तिने असा घातलेला आहे, बांगड्या तिच्या घालून झालेल्या आहेत। सो घरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण, बहिणीचं लग्न बोलल्यावरती सगळ्यांचाच आनंद असतो, थोडासा दुःख पण असतं ती घरातून जाणार आहे। तर 2-3 दिवसापासून शांत होती ती, तर आता अजून पण ती अडवळत दिसतंय पाणी। तर टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही करू मस्ती जी काय करायची ती आज। सो हळद तयार झालेली आहे आपल्या सुमनच्या हळदीची, आणि त्याला सजवलेलं आहे इकडे अशा प्रकारे। सगळ्या बायका, चिल्लर, पोरी वगैरे सगळ्या रेडी झालेल्या आहेत। माझी अजूनपर्यंत तयारी झालेली नाहीये, सगळ्यांचीच तयारी झालेली आहे। इथे साराची पण तयारी झालेली आहे। काय घातलंय सारा तू? कपडे कपले रेड कलरचे। सो माझा वर्क फ्रॉम होम चालूच होता, त्याच्यामुळे थोडासा लेट झालाय। तर नवरी अशी रेडी झालेली आहे आपली हळदीला, एकदम ऑल सेट। तिला वरती जाऊन आता आपण त्या फोटोशूट करूया आणि मग तयारीला लागूया, कारण माझी तयारी बाकी आहे अजून।
सगळे तयारी झालेले आहेत बघा, इकडे पिवळे पिवळे कलर दिसत आहेत आजूबाजूला. आणि असा हा वरती स्टेज आम्ही सजवलेला आहे हळदीसाठी छोटा, 25 माणसांसाठी छोटासा आम्ही वरती कार्यक्रम ठेवला आहे. कारण आता सध्या आपल्या गव्हर्नमेंटनी सांगितलंय 25 माणसांच्या वरती कार्यक्रम करायचे नाहीत. सो सारा आणि तणू बसलेत पाठीमागे अशा. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली गपोरी नवरी गपोरी नवरी आली. सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली. सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडव दारी. किण किण कांकण ऋणु झुणु पैंजणा सजली नटली नवरी आली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली गपोरी नवरी गपोरी.
तर मित्रांनो, अशा प्रकारे हळद आपली संपलेली आहे आणि आपली व्हिडिओ संपवण्याची वेळ आलेली आहे. वाजले आहेत रात्रीचे 3 आणि आम्ही मोजक्या माणसांनी थोडासा एन्जॉय केलेला आहे. मोजके माणसं म्हणजे हाय मनोज मन्या आणि बाकीच्यांनी पण या रे. शेवटची माणसं राहिली, तुम्हाला दाखवतो. हाय तुषार, हाय अमित, अमिता तुम्ही ओळखता मेरे संग, अजून पण सगळे पार्टीच्या मूड मध्ये. डिस्को डान्सर सागर, गौरव डान्सर, अरे तुषारला तर ओळखले. आणि हाय गण्या, आम्ही सगळे आता शेवटी राहिलेलो आहेत. आता आमची पॅकअप झालेली आहे हळद, सगळ्यांना घरी पाठवलंय. ऑलरेडी जेवण वगैरे सगळे झोपलेत, आम्ही थोडासा एन्जॉय करत होतो. सो ही व्हिडिओ आता आम्ही इथेच संपवतो. जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, खरंच सबस्क्राईब करा आणि ती बाजूला घंटी ना ती पटकन दाबा आणि मोठा आवाज मध्ये घंटी दाबा. तर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण तोपर्यंत पुढच्या ब्लॉग मध्ये. एकमेकांची काळजी घ्या. स्टे पॉझिटिव्ह, बाय बाय.